हाय फ्रेंड्स, आपल्या चॅनलला तुमचं स्वागत आहे. तर जवळजवळ 4 दिवसापासून आमच्याकडे सतत पाऊस चालू आहे. इतका कंटाळा आला आहे त्या पावसाचा की बस, जेव्हा पाऊस पडत नव्हता तेव्हा असं वाटायचं की पाऊस पडायला पाहिजे, आणि आता पाऊस पडतोय तर असं वाटतं की बस रे बाबा, आता पुष्कळ झालं. खूप कंटाळा आला आहे त्या पावसामुळे. आणि हे बघा, मी तुम्हाला दाखवते, भरपूर असा पाऊस चालू आहे आणि इतका कंटाळा आलेला आहे की बस, त्या पावसामुळे इतके कामं पण सुचत नाही आणि काही सुचत नाही. तर मग मी आता गरम गरम आल्याचा चहा करते, कारण घसा पण दुखतो आहे, सर्दीसारखं पण वाटतं आहे. तर मग आता करू म्हटलं आपण आल्याचा चहा. पावसाळ्यात कसं असतं ना की आल्याचा चहा केला की थोडं बरं वाटतं, आणि गरम गरम काहीतरी खावंसं वाटतं, प्यावंसं वाटतं. असं चटपटी छान गरम असं असलं ना ते छान वाटतं ते. तर पाऊस म्हटला की भजनची आठवण येते, पण आपल्याला सर्दी असली तर नको वाटतात ते भजन. त्याच्यामुळे काहीतरी सूप वगैरे असं गरम गरम छान असं प्यावंसं वाटतं. पण आल्याचा चहा हा तर पावसाळ्यात म्हटलं म्हणजे 2-3 वेळेस पाहिजेच असतो. त्याच्यामुळे मी आता चहा करते, कारण मला या पावसामुळे का कंटाळा आला आहे आणि अक्षरशः सर्दी त्या सर्दी आणि डोकं पण दुखायला लागलं आहे आता. आणि केव्हापासून मी म्हणते व्हिडिओ करायचा पण या पावसामुळे, आणि बाहेर आमच्याकडे जेव्हा पण व्हिडिओ करायचा विचार करते तेव्हा इतकं काहीतरी आवाज चालतो ना, इतकाही समजतच नाही की त्या आवाजामुळे माझा आवाज येईल त्या व्हिडिओमध्ये, तो बाहेरचा आवाज येईल तेच कळत नाही. आताही तसंच झालं, आता थोडासा तो आवाज बंद झाला, म्हटलं चला पटकन 2 मिनिटात आपण काहीतरी व्हिडिओ करू छान. तर तो आवाजामुळे मला काही सुचतच नव्हतं, तर म्हटलं चला आता थोडासा व्हिडिओ करूया, आवाज बंद आहे तोपर्यंत माझ्या यूट्यूब फॅमिलीबरोबर थोड्या गप्पा मारूया. त्याच्यामुळे मग मी हा व्हिडिओ सुरू केला. तर आज सकाळी गेलो होतो मी स्वयंपाक मसाल्याची भेंडी, भरलेली भेंडी मसाल्याची आणि पोळ्या. तर आता काय करावं ते काही कळत नाही, काहीतरी छान गरम गरम करावं असं वाटतं आहे. पण कसं असतं ना की आपल्याला काही आत्ताच चहा वगैरे पिला, थोडं बरं वाटलं चहा पिल्यानंतर, रिलॅक्स वाटला. चहा पिल्यानंतर परत व्हिडिओ सुरू केला. काय करावं ते सुचतच नाही का. तर मी बऱ्याच वेळेस जेव्हा असं वातावरण असतं ना, तर तळण म्हणजे शक्यतो जास्त नाही करत, तळणच्या पदार्थांकडे लक्ष नाही देत मी. पण हां, असे काही पदार्थ करते की ते गरम गरम पण टेस्टी पण आणि खावेसे वाटतात, सगळ्यांना आवडतील असे पदार्थ आणि जास्त ऑइली पण नाही. तर ते कोणते पदार्थ असतात, तर त्यात एक असतो पॉपकॉर्न. पॉपकॉर्न करायला मला आवडतात आणि खायलाही सगळ्यांना आवडतात, त्याच्यामुळे ते पॉपकॉर्न मी कसे करते हे मी तुम्हाला आता दाखवणार तर आहेच. आणि दुसरा पदार्थ आहे तो मी एडणी वगैरे. आता तुमच्याकडे एडणी म्हणजे काय ते मला माहिती नाही, पण मी करतच असते आणि ते कसे करते ते सुद्धा मी येणाऱ्या व्हिडिओमध्ये दाखवेलच, की स्नॅक म्हणून किंवा असं काहीतरी पटकन खावंसं वाटतं छान टेस्टी असं, तर नाश्त्याच्या याच्यात असतं तर तसे पदार्थ मी करतच असते. तर चला आज मी तुम्हाला पॉपकॉर्न कसे करायचे हे नक्की दाखवणार आहे. चला मग कसे करायचे ते बघू आपण. आणि पॉपकॉर्न केल्यानंतर तुम्हाला ते आवडले का ते मला नक्की सांगा. तर आता ह्या कुकरमध्ये मी पॉपकॉर्न करणार आहे, आणि हे जे झाकण आहे याची मी रिंग आणि ही शिट्टी अशी काढून घेतलेली आहे. आणि मग आता याच्यात करायचे आपल्याला पॉपकॉर्न, तर ते कसे करायचे हे मी तुम्हाला दाखवते. चला याच्यात टाकायचे आहेत आता, आता टाकायचं त्याच्यात तेल. एक पळी आणि थोडस वरती तर गॅसची फ्लेम जी आहे ती कमीच राहू द्यायची, आणि त्या तेलामध्ये टाकायचं आपल्याला मीठ. अगदी थोडंसंच मीठ टाकायचं आहे, कारण ते खारसट जास्त होऊन जातात. आणि त्याच्यात टाकायचे आहे आता थोडीशी हळद, त्यांना छान
येलो कलर येईल. आपल्याला एक लक्षात ठेवा, हा जो कुकर आहे हा तापवायचा नाही आहे. कुकर ठेवल्याबरोबर लगेच आपल्याला तेल हळद लगेच टाकायची आणि तो जास्त कडक होऊ द्यायचं नाही आहे. अगदी कमी सगळ्यात लो फ्लेम करायची घ्यायची आणि त्याच्यानंतर टाकायची आता हे पॉपकॉर्न. ते पूर्ण अशा पद्धतीने हलवून घ्यायचे. हे बघा पूर्ण तेल, त्या पूर्ण पॉपकॉर्नला तेल आणि हळद मीठ असं पूर्ण लागले पाहिजे. आणि ते जर थोडं तेल जास्त वाटलं आपल्याला तर मग थोडे त्यात पॉपकॉर्न आपण ॲड करू शकतो. अशा पद्धतीने त्याला पूर्ण हलवायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने. आणि आपला कुकर जास्त तापलेला नाही आहे एवढं लक्षात ठेवा. कुकर बिलकुल आपल्याला तापवायचा नाही. हे बघा अगदी लो फ्लेम आणि अशा पद्धतीने आता त्याचं झाकण लावायचं का. आणि त्या झाकणाची आपण शिट्टी आणि रिंग काढून घेतलेली आहे एवढं लक्षात ठेवा. आणि आता मी फ्लेम करणार आहे खास. तर हे बघा अशा पद्धतीने आता हे होणार आहे. आता बघा हे किती मिनटात होतात कारण मी व्हिडिओ बिलकुल स्टॉप न करता हे करते. तुमच्या लक्षात येईल की किती वेळ लागला ते. तर हे पॉपकॉर्न खायला खरंच खूप छान लागतात. आपण केव्हाही करू शकतो, सकाळ दुपार संध्याकाळ केव्हाही करू शकतो. असं नाही की त्याचा काही टाईम फिक्स आहे. आणि आम्हाला तर असं बाहेर पाऊस पडत असताना पॉपकॉर्न आणि मग पॉपकॉर्न खाता खाता थोडा पिक्चर वगैरे बघणं असं हे खूपच आवडतं. आणि 4-5 वाजता म्हणजे संध्याकाळी 4-5 वाजता पॉपकॉर्न हा आमचा असतोच असतो. आणि त्यान पावसाळ्यात तरी कारण आम्हाला ते गरम गरम पॉपकॉर्न खूपच आवडतात. तर हे बघा मी व्हिडिओ बिलकुल स्टॉप न करता करते म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपल्याला पॉपकॉर्नला किती वेळ लागेल. आणि आपोआप आता त्याचा आवाज यायला लागेल बघा. आता कुठे ते तेल तापलं आहे आणि थोडा तेलाचा तडतड आवाज येतोय आणि थोडा वेळ डायरेक्ट पॉपकॉर्नचा पण आवाजच येईल. तर त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ बिलकुल स्किप करत नाही. हे बघा तुम्हाला आता आवाज येतच असेल. सगळ्यात महत्त्वाचं हे बघा आता आला हा आवाज. त्याचा वासही खूप छान येतोय. आणि आता बघा येतोय त्याचा तडतड फुटायचा आवाज. हे बघा आवाज आला ना. अरे बघा असे आवाज येतोय त्याचा मस्त पॉपकॉर्नचा. आणि वासही खूप छान येतोय खमंग असा एकदम सुपर. आणि गरम गरम तर मस्तच लागतात. तर तुम्ही व्हिडिओमध्येच बघाल टाईम की किती लागला आहे म्हणून. आपण तुम्ही किती पॉपकॉर्न करता त्याच्यावर आहे क्वांटिटी कमी जास्त. तर हे बघा तर तुम्ही बघा टायमिंग तुमच्या लक्षात असेल की किती लागलं. मस्त तडतड होता. आणि मी फ्लेम फुल केलेली आहे गॅसची. जेव्हा मी कुकरचं झाकण बंद केलं तेव्हा गॅसची फ्लेम फास्ट आहे एवढं लक्षात ठेवा. तर हे बघा आता झालेले आहेत. त्यांचा आवाज जेव्हा बंद होतो ना तडतड तर तेव्हा गॅस डायरेक्ट बंद करायचा नाहीतर मग ते जळू शकतात. आता आवाज बंद झालेला आहे त्यांचा. आता झाले ते आता केलं गॅस बंद.
आणि आता हे बघा एवढे असे पॉपकॉर्न झालेले एकदम छान असे, अगदी छान असे पॉपकॉर्न झाले. तर तुम्ही बघू शकता की मी किती याच्यात हे पॉपकॉर्न केले. तर हे बघा हे पॉपकॉर्न झालेले आहेत खूप छान असे. तर तुम्ही बघितलं असेल की मी किती टाकलं, अगदी मोठं पॉपकॉर्न मकई टाकली आणि त्याचे ओळी असे पॉपकॉर्न झाले अगदी ताटपूर भरून खूप छान. आणि याच्यावर आता टाकणार आहे मी सेंधा नमक. त्याच्याने कारण त्याच्यासाठी मीठ अधिक कमी टाकायचं आहे आपल्याला वरूनही सेंधा नमकने, त्याची टेस्ट अजूनच खूप छान होते. आणि आता हे पॉपकॉर्न खाण्यासाठी रेडी आहे, चला मग. तर हे बघा इतके छान असे पॉपकॉर्न झाले, अगदी गरम गरम आणि ताजे ताजे नुकतेच केलेले, याची टेस्ट अगदी सुपर असते. आपण बाहेरून जे घेतो त्याहीपेक्षा यांची टेस्ट खूप सुपर असते, सुपर आहे अगदी. बाहेर पाऊस चालू आणि असे पॉपकॉर्न एक नंबर. तर तुम्ही सुद्धा असे पॉपकॉर्न करून बघा आणि हे गरम गरम खाऊन बघा. तुम्ही सुद्धा केल्यानंतर मला कमेंट कराल की खरंच ताई तुम्ही खूप छान पॉपकॉर्न सांगितले आणि खूप छान आम्हाला खूप आवडले म्हणून. तर नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करायला विसरू नका.